गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नाचरेद्यस्तु वेदोक्तम् स्वयमज्ञो जितेन्द्रियः विकर्मणाय धर्मेन मृत्योर्मृत्युमुपैति सः। अमी जितेन्द्रिय मनवित मनोनी नाचरे जो वेदोक्त त्यासी ना तुड़ेगा परमार्थ अति अनर्थ अंगिवाजे। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। कर्म विकर्म आणि अकर्म याचं विवेचन आणि वेदाचा अर्थ काय, खरोखर तात्पर्य काय आहे हे काही जणांना न समजता ते काय म्हणतात याबद्दलचं विवेचन करतात। अविरोत्र नारायणजी, राजा काय म्हणतात हे लोक? आम्ही इंद्रिय जिंकलेली आहेत, आता आम्हाला वेदानं सांगितलेल्या कर्माचं आचरण करायची गरज नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर तो नाडला समजायचं, त्याच्यानं त्याला परमार्थाचा लाभ होणं शक्य नाही, त्याच्या अंगावर अनर्थ येऊन आदळला समजायचं। जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला आणि वेदोक्ता मुख ठेला तरी तो जाणपणेची नागवला जाण बुडाला दुःखार नवी। बाबा राजा, एखादा मोठा शास्त्रवेत्ता झाला किंवा ज्ञानी झाला आणि वेदानं जे कर्म सांगितलेलं आहे त्या कर्माला आता तो विन्मुख झाला, आम्हाला काही गरज नाही म्हणू लागला, तर त्याला तो त्याचा जाणतेपणा नाडणार आणि त्याला दुःख सागरामध्ये तो ढकलून देणार कोण? त्याचा जाणतेपणा। नाचरे जो वेदोक्त कर्म त्यक्त कर्मे मानी निष्कर्म त्यासी थोर पडला भ्रम नाडला परम अभिमानी। राजा, वेदात सांगितलेल्या कर्माचं जो कोणी आचरण करणार नाही, करत नाही आणि कर्म टाकून देऊन स्वतःला निष्कर्मी समजतो त्याला मोठ्या स्वरूपाचा भ्रम झालाय समजावा आणि अभिमानानं त्याला गिळून टाकलं असंच म्हणावं लागेल। अशा प्रकारचे आमचे आयुर्होत्र नारायणजी राजा जनकजीला सांगतात। जरी विषयी विषयो निग्रहिला आणि वेदोक्ता जो दुरावला तो निजघाता प्रवर्तला स्वये बुडाला नरकार नवी। बाबा राजा, एखाद्यानं विषयाचा निग्रह केला आणि विषयाचा निग्रह करून तो म्हणू लागला आता आम्हाला वेदाची गरज नाही, वेदानं सांगितलेलं ऐकायची गरज नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर तो स्वतःच्या घाताला प्रविष्ट झाला समजायचं, तो स्वतः स्वतःचा घात करत आहे आणि नरकामध्ये जाण्याची तयारी करत आहे असंच म्हणावं लागेल। वेद निजमूळ परमार्थ ते वेदोक्त नाचरता जे जे करणे नृपनाथ येते तत्वता अधपाती। राजा, या परमार्थाचं मूळ जर काही असेल तर ते वेदोक्त आहे, वेदाचे विचार आहेत, वेदाचं सांगितलेलं ऐकणं आहे, पण त्या वेदाच्या सांगितलेल्या कर्माचं आचरण न करता जे कोणी म्हणत असतील आम्ही परमार्थामध्ये सिद्ध झालो समजून घ्यायचं, अधपाताला जाण्याची त्यांनी तयारी केली।
डोळे देखणे तत्वता ते काढून पाहो जाता न देखे आपुली डोळ सता मा इतर पदार्थ कोण देखे. बाबा राजा डोळे आहेत आणि एक जणानं काय केलं डोळे काढून टाकले. आता डोळे काढून टाकल्यावर त्याला काही दिसल का बाबा? नवे नवे त्याचे डोळे सुद्धा त्याला दिसणार नाहीत. त्याच्या डोळ्यामुळे त्याचे डोळे दिसतात, स्वतःला पाहू शकतो. तस जो वेदार्थ वेदानं सांगितलेलं आचरण करत नाही आणि आम्ही ज्ञाते आहोत असं जर म्हणत असेल तो फसलेला आहे परमार्थात. परमार्थात त्याच परमार्थ त्याला फलिद्रूप होणार नाही. तैसा नाचरो निवेदार्थू जो 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 मानिल परमार्थू तेने आवंतुनिया अनर्थू जान निश्चितो आनिला घरा. राजा मग वेदाचा आचरण करायचं नाही आणि बाकी सगळा परमार्थ करायचा तर त्यानं अनर्थाला आमंत्रण दिलं असं समजावं आणि आपल्या घरी संकट ओढून घेतले. तेने आचार अनर्थ पाटे वावले जन्म मरण वाटे येथे नाना यौनी गर्भ संकटे शोषिता न सुटे कल्पांती. अनर्थाचे पेटेच्या पेटे आणले त्याने आणि मग जन्म मरणाच्या रस्त्याला लागले ते लोक आणि नाना प्रकारच्या योनीमध्ये नाना प्रकारच्या गर्भामध्ये या संकटामध्ये त्यांना जावं लागतं आणि हे दुःख त्यांचं कल्पच्या कल्प गेले तरी त्यांचं दुःख संपत नाही ज्यांनी वेदानं सांगितलेल्या कर्माचं आचरण केलं नाही त्यांनी. तेथे जन्मो जन्म जन्मो जन्म नटके मर मरो मरण न चुके जय वेद वीत चुके ते अति दुःखे दुःख भोगू. मग किती त्यानं जन्म घेतले तरी त्याचं जन्म मरणाचं दुःख संपणार नाही. किती वेळेस तो मरण पावला तरी त्याचं मरण चुकणार नाही. जन्म चुकणार नाही म्हणजे मरण चुकणार नाही. जो की वेदविहित कर्माला काय करतो चुकतो. वेदानं विहित कर्म जे सांगितलेलं आहे तो करत नाही म्हणजे त्याला दुःखच दुःख मिळतं. विकर्मना हे धर्मेनं हे मुळीचे पद निरूपण तेने विकर्मा माझी अधर्म पूर्ण पर्या कर्म ते जाण अधर्म नवे. राजा विकर्मना हे धर्मेन असं मूळच पद आहे आणि या मूळच्या पदानं जे सांगितलेलं आहे त्यावरून विकर्मामध्ये पूर्ण अधर्म असतो. म्हणून विकर्म म्हणजे अधर्म असं तू समजू नकोस बाबा. जाशी लाविता न लागे कर्म या नाव मुख्य निष्कर्म निष्कर्म लक्षण हाची धर्म येणेची परम मुक्त साधू. राजा ज्याला कर्म लावित असतानाही लागत नाही तेच निष्कर्म. बर आणि मुख्य निष्कर्म्याचं काय आहे लक्षण आहे यामुळंच साधू परममुक्त होऊन जातात. काय केल्यानं वेदाचं विहित आचरण केल्यानं. ज्याशी शुद्ध कळे अकर्म तो तत्काळ होय निष्कर्म अकर्माचे कळल्यावर मुक्तता परम पाया लागे. बाबा राजा ज्याला शुद्ध अकर्म माहीत आहे कशाला म्हणतात तो तत्काळ कर्मशून्य होऊन जातो आणि कर्मशून्य झाल्याबरोबर
मग अकर्माचे कर्म, त्यावेळेस मुक्ती त्याची काय होते, दाशी होते, अशा प्रकारचे आमचे नाथबाबा सांगतात, शुकाचार्य मुनिराजा परीक्षितीला सांगतात, देवर्षी नारद मुनी वसुदेवजींना सांगतात. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीगुरुचरणार्पणमस्तु, गोपाल कृष्ण भगवान की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय.